अनलॉक प्रक्रियेत रायगडातील आठवडी बाजार सुरू झाल्याने ग्राहक विक्रेत्यामध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात रायगडमधील आठवडा बाजार पूर्णपणे बंद होते. आता जिल्ह्यातील नवजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे, त्यामुळे काही ठिकाणचे आठवडा बाजारही सुरू झाले आहेत. छोटे मोठे विक्रेते व्यावसायिक बाजारात स्टॉल लावू लागले आहेत. खास करून भाजीपाला आणि सुकी मासळीची खरेदी होत आहे. आठवडा बाजार सुरू झाल्याने नागरिक आणि विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी खरेदीसाठी अपेक्षित गर्दी होताना दिसत नाही. नजीकच्या काळात लोक बाजारात गर्दी करतील अशी व्यावसायिकांची अपेक्षा आहे. राज्यभरामध्ये अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आणि आपण जर बघायला गेलो तर सर्व ठिकाणी आज छोटे मोठे बाजार भरायचे हे चालू झालेत. आज आपण रायगड जिल्ह्यातील दासगाव या ठिकाणी आहोत. या ठिकाणचं बाजार हे फार पूर्वीपासूनचं जुनं आहे. या ठिकाणी ज्या वेळेस खाडीतून मालवाहतूक होत होती अशा वेळेपासून या ठिकाणी हे बाजार भरतं आहे. या ठिकाणचं बाजार म्हणजे महाड आणि पोलादपूर या दोन्ही तालुक्यांमध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी लोक येत असायचीत. आज आपण या ठिकाणी बघायला गेलो तर भाजीची दुकानं आणि मासळीची दुकानं मोठ्या प्रमाणात आलेली आहेत. मात्र या ठिकाणी जी नागरिकांची वर्दळ होती ती कमी झाली. या बाजारामध्ये सुकी मछली, सुकट बोंबील, बगी, त्याचप्रमाणे खारा मासा अशा प्रकारचे मासळी बघायला मिळते. आज आपण या ठिकाणी जर बघायला गेलो तर या ठिकाणचा जो मासळी बाजार आज चांगल्या प्रकारे खुला असला तरी या ठिकाणचे जे नागरिक आहेत या ठिकाणी येणारे खरेदीसाठी लोक जे आहेत हे आज या ठिकाणी पाहिजे तेवढी या ठिकाणी येत नसल्याकारणाने या ठिकाणच्या नागरिकांचं आणि या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं येतं की आज जरी अनलॉक सिस्टम चालू झाली असली तरी या ठिकाणी आजपर्यंत या ठिकाणी येणाऱ्यांची जी संख्या आहे ती फार तुरळक आहे. तरी पण जे घाटमाथ्यावरती जाणारे जे व्यापारी आहेत घेऊन जाणारे व्यापारी आहेत या ठिकाणचे मासळी घेऊन जातात आणि त्या ठिकाणी विकत असतात. सुरेश शिंदे, मराठा तेज, रायगड. आत्ता तर आमच्या गावामध्ये आम्हाला जे महाडला जाऊन भाजी वगैरे विकत घ्यायला लागायची एक दोन तास आमचे वाया जायचे. रिक्षासाठी जे 50 रुपये जायचे ते आमचा फायदा झाला त्याच्यातून. आमच्या आता गावामध्येच ओळी मच्छी, सुकी मच्छी, त्याचबरोबर भाजी हे सगळं आम्हाला मिळतं आणि तसं बऱ्या प्रकारे रोजगार सगळ्यांना मिळाला आहे. थोडंफार की नाही होऊ नये पण ते मिळालं आहे. भावना आहे तुमच्या इथले नागरिक. मार्च एप्रिलमध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे लोकांना जी सुकी मासळी जी मिळायची म्हणजे एप्रिल मेमध्ये आम्ही ही सुकी मासळी साठवणूक करून ठेवायचो ती आम्हाला साठवणूक करून ठेवता आलेली नाही. पावसाळ्यामध्ये आम्हाला मच्छी मिळाली नाही. परंतु आत्ता जो आठवडा बाजार चालू झालेला आहे हा एक दिलासादायक बाब आहे. सर्वसामान्य जनतेला आज हे आठवडा बाजारामध्ये सुकी मासळी असेल, भाजीपाला असेल हा मुबलक मिळायला लागलेला आहे ही एक दिलासादायक बाब आहे. आठवडा बाजार चालू झाले हाय गिरायक येतो जास्त नाही आहे, थोडे व्यापारी येतात बस. बाकी काही गावोगाव पण जाऊन देतात आता थोडे थोडे ते बस झालं आहे. एवढं काय धंदा चाललंय आहे पण कमी पण एवढा नाही आहे चाललं आहे. तर चालू सगळ्यांना समजल्यावर सगळे येतील. हे सगळे बाजार चालू झाले म्हणजे चालतो आहे आमचं. बाकी काही एक दोन बाजारांनी काय होत नाही ना, एवढा माल आणून पण काय परवडत नाही आम्हाला. प्रतिनिधी सुरेश शिंदेसह मराठा तेज, रायगड.